नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण रव्याचे काप करूया। खूप छान होतात, करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। एकदम टेस्टी आणि मस्त होतात, ट्रिपला वगैरे जाता ना। तीन मिरच्या तुकडे करा आणि मिक्सरला फिरवून घेऊया। एक कप रवा, एक कप रवा। रवा थोडंसं मोठा आहे माझा, त्यामुळे मी थोडं मिक्सरला फिरवून घेते। एक कप रवा मिक्सरला फिरवून घेतले। एक टेबलस्पून रेग्युलर तेल, ओवा, तीळ आणि मिरची मिक्सरला फिरवून घेतले। वाळलेली लाल मिरची, मीठ चवीनुसार, मीठ, वाळलेलं लाल मिरची मिक्सरला फिरवून घेतले। चवीनुसार घाला, मिरच्या तिखट असतील तर जरा घाला, सपक असतील तर जास्त घाला। ती हाफ टीस्पून तीळ घातल्यामुळे चव छान येतं। ओवा हातावर क्रश करा आणि घाला। हाफ टीस्पूनला पण थोडस कमी घाला ओवा। एक टेबलस्पून गार तेल, 1/4 कप मैद्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घाला। मी आता हे गव्हाचं पीठ घालते। छान सगळीकडे तेल मसाला असं चोळून द्या। पीठ मळून घेऊया। पीठ पाणी जराच लागते, थोडं थोडं असं हातावर पाणी घेऊन पीठ मळा। पीठ मळताना जरा सैलच मळा, नंतर पाणी ओढून घेतो। लाटूया मैदा किंवा गव्हाचं पीठ लावा आणि लाटा। पातळ लाटून घेतले।
असं थोडंसं सोनेरी करा, म्हणजे कुरकुरीत होतात, खूप पांढरा ठेवू नका नाहीतरी मऊ पडतात. चाट मसाला हाफ टीस्पून, लाल प्लेन तिखट हाफ टीस्पून, 1/4 टीस्पून काळं मीठ, एकदम एक चिमूटच आपलं साधं मीठ घातले, कारण चाटमध्ये पण मीठ असतं, काळं मीठ आहे, त्यामुळं साधं मीठ एकदम थोडं चिमूटभरच वापरा. काळी मिरी पावडर सगळं मिक्स करून घेऊया. थोडंसं पिठी साखर घाला, पिठी साखर घाला म्हणजे टेस्ट छान येते. सगळं मिक्स करून घेऊया. आपला मसाला तयार झाला. 1 कपमध्ये बरोबर एवढे होतात. आता आपण तयार केलेला मसाला घाला आणि मिक्स कर. असं खोलगट भांडं घ्या म्हणजे मिक्स करायला छान येतो. एकदम कुरकुरीत मस्त होतात. रव्याचे लांबडे कप तयार झाले. एकदम मस्त आणि टेस्टी होतात, खूप दिवस टिकत, असंच कुरकुरीत राहत. करून पहा, ट्रिपला वगैरे जाताना करून न्या. टेस्टी लागतं, चहा बरोबर खूप मस्त लागतो. रव्याचं पीठ भिजवताना सैल भिजवा, म्हणजे ते पाणी शोषून घेतं रवा आणि घट्ट होतं. आणि थोडंसं मऊ करून घ्या म्हणजे भरभर लाटायला येतं. पातळ लाटा मीडियम गॅसवर, तळून घ्या आणि वर सगळा मसाला लावा. खूप मस्त आणि छान लागतं, करून पहा. एकदम टेस्टी आहे.